कांदा निर्यातीवर देण्यात येणारी सबसिडी दुप्पट करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय कांदा निर्यातीवरती देण्यात येणारी पाच टक्के सबसिडी वाढून दहा टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्यामुळे देशामध्ये कांद्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आहे कांदा निर्यातीवरती देण्यात येणारी सबसिडी दुप्पट करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय कांदा निर्यातीवरती देण्यात येणारी पाच टक्के सबसिडी वाढून दहा टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे सध्या देशामध्ये कांद्याचे दर कोसळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय कांद्याचे उतरलेले भाव सावरण्यासाठी निर्यात अनुदानामध्ये दहा टक्के करणे तसेच निर्यात शुल्क शून्य टक्क्यावरती कायम राखणे या उपाययोजना करण्याविषयी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं आहे कांद्याचे भाव गडगडल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे निर्यात वाढल्यास कांद्याची उपलब्धता कमी होऊन भाव वाढू शकतील त्यामुळे सबसिडी वाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे माहितीनुसार मर्चंडाईज एक्सपोर्ट फॉर्म इंडिया या योजनेअंतर्गत कांदा निर्यातीवरती सध्या पाच टक्के सबसिडी देण्यात येते या सबसिडीची मुदत बारा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी संपत आहे सबसिडीची रक्कम दहा टक्के करून तीस जून दोन हजार एकोणीसपर्यंत ती, ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात यावर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये काढणी झालेला कांदा मोठ्या प्रमाणावरती साठवणूक करून ठेवण्यात आला होता हा कांदा शक्यतो ऑक्टोबरच्या दरम्यान बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणण्यात येतो मात्र यंदा पावसाच्या कमी प्रमाणामुळे या कांद्याच्या साठवणीला हवामान पोषक ठरले त्यामुळे आतापर्यंत हा कांदा साठवून ठेवण्यात आला परंतु आता या कांद्याची प्रत कमी होत असल्याने एकदमच शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणत आहेत त्याचा परिणाम जुन्या तसेच बाजारात येणाऱ्या नवीन कांद्याच्या दरामध्ये झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडे शिफारशी करण्यात येणार आहे कांद्याचे निर्यात अनुदान सध्याच्या पाच टक्क्यावरून दहा टक्के, टक्के करणे आणि निर्यात शुल्क शून्य टक्के राखल्यास शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळू शकेल